एकच कला अशी आहे ना, अभिनय ही कला अशी आहे की इथं जुनं कधीच होत नाही, काही शिळ होतच नाही. म्हणजे सकाळी जो एक सीन संपला की दुसरा जो सीन येतो तो पुन्हा एक नवीन आव्हान घेऊन येतो. अरे बापरे, आता हा सीन, आता हा सीन कसा करायचा, या सीनमध्ये तो कसा उभा राहील, कसा बसेल, दिग्दर्शक काय सांगेल. सतत प्रत्येक प्रसंग चित्रित करत असताना नवीन आव्हान उभं राहतं. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. दार उघडवय या नव्या मालिकेच्या सेटवर आहोत, विविध कलाकारांसोबत बोलतोय आणि आता माझ्यासोबत आहे सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षा सर. शरद सर, कसे आहात तुम्ही? मस्त, तू कशी आहेस? खूप छान वाटतं. आणि पुन्हा एकदा नव्या मालिकेच्या सेटवर आणि खूप छान वाटतं, कारण प्रोमो लोकांना आवडतात आणि माझी प्रतिक्रिया म्हणाल तर खूप इम्प्रेसिव्ह वाटतं, खूप एंगेजिंग आणि खूप छान काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार आहे. तुम्हाला काही प्रतिक्रिया मिळाल्यात प्रोमो बघितल्यानंतर? खूप छान आवडतं लोकांना व्ह्यूज आणि हे खूपच आलेत, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं वाटतं. पण पुन्हा एकदा नव्या मालिकेच्या निमित्तानं तुम्ही समोर येत आहे, या मालिकेच्या निमित्तानं आम्हाला काय बघायला मिळणार या? बऱ्याच वर्षांनी, म्हणजे मी मध्यंतरीच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या भूमिका मिळाल्या. म्हणजे मी आजारपणातून उठल्यानंतर धोंडोकेशव कर्व्यांची भूमिका केली, हिमालयाची सावली, अगदीच वेगळा रोल होता, तर माझ्या स्वभावाप्रमाणे अजिबातच नव्हता, टोटली वेगळा. नंतर मी टिपक्यांची रांगोळी सध्या चालू आहे, तिथंही वेगळाच रोल आहे. मध्यंतरी मी एक मुंबई डायरी सीझन 2 केला, त्याच्यात एक खूप वेगळं कॅरेक्टर आहे. ओरिजिनल फार पूर्वी जसं वादळवाट आणि त्या काळामध्ये सातत्याने मी भयंकर कणखर आणि जरासं असं कठोर अशा भूमिका मी त्या काळात सलग करत होतो, आणि मग मला एकदम वेगळा टर्न मिळाला आणि वेगवेगळे रोल मला करायला मिळाले. त्याच्यानंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा अतिशय कणखर व्यक्तिमत्व, आपल्या तत्वांवरती त्याची काही मतं आहेत, त्याच्या आयुष्यात काही घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामुळं तो तसा तयार झालेला आहे, आणि त्याचं हे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी माझ्याच मताप्रमाणे वागलं पाहिजे आणि ह्या घरात राहायचं असेल तर इथे ह्याच नियमाप्रमाणे राहावं लागेल असा तो कठोर कर्तव्यप्रिय असा माणूस आहे. त्याचे काही जुनाट विचार आहेत थोडेसे, जे विचार आजच्या पिढीला पटत नाहीत, पटणारही नाहीत. आणि मग तो जो संघर्ष असतो दोन पिढ्यांमधला, तो संघर्ष आहे. हा खलनायक नाही आहे, खलनायक अजिबातच नाही आहे, त्याच्यामध्ये चांगला माणूसही दडलेला आहे, तो खूप प्रेमळही आहे, कुटुंबावर प्रेमही आहे, पण त्याची ठाम मतं आहेत आणि ती त्याच्या आयुष्यात काही घटना घडून गेल्या आहेत. तशी मालिका पुढं पुढं सरकेल तसं त्याच्या भूतकाळातल्या काही घटना आपल्याला बघायला मिळतील आणि लक्षात येईल की हा का असं झाला आहे. ज्या पद्धतीने प्रोमोमध्ये बघतोय तुमची भूमिका असेल सानियाची, तिची एक वेगळी भूमिका आणि ती संबळ वाजवती आणि एक खूप छान दृश्य आम्हाला त्याच्यात बघायला मिळालं. मी तिची मुलाखत घेतली तेव्हा तिने सांगितलं की तुम्ही तिला खूप छान सांभाळून घेताय, किंवा काही लागलं की नक्की सांग, आणि एक एक कोणतरी कलाकार म्हणून सोबत असणं ते तिला एक खूप छान वाटते, कारण अर्थात तिने अनेक एक दोन मालिका केल्यात, पण एक एक्सपिरियन्स कलाकार जेव्हा एक अशी साथ देतो ते खूप छान असतं प्रत्येकाला. अगं एकतर हे बघ, म्हणजे वयाने बघितलंच ना, ती माझ्या मुलीसारखी आहे, तर माझी मुलगी एक्झॅक्टली त्याच वयाची आहे, तेव्हा मला या वयाच्या मुली बघितल्या की माझी मुलगी आठवते, त्यामुळं आपण आता माझी सिद्धी असते तर मी सांभाळून घेतलंच असतं ना तिला, त्यामुळं तो फील येतो, एक बाप असल्यासारखा फील येतो. आणि मग त्यात नवीन आहे पोरगी, माहीत नसतं काही सीन कसा करायचा, काय करायचं, खूप गोष्टी माहीत नसतात. दुसरी का तिसरीच मालिका आहे तिची आणि माझ्याकडे 75 मालिका क्रॉस झालेला माणूस आहे मी. सर किती मालिका? 78 वगैरे असेल, 78 किंवा व्हास्ट डिफरन्स आहे. त्यामुळं समोर नवीन कलाकार असले की काहीतरी सांगत असतो ते, हे वाक्य जरा असं म्हण, असं नाही करायचं, असं वागत जा, त्याचे एक्सप्रेशन बघ काहीतरी चुकत आहेत तुझं, आपल्याला जेवढं सपोर्ट करता येईल तेवढा करायचा. तिचं काम जितकं चांगलं होईल ना तितकं माझं चांगलं आणखीन होणार आहे. मी एकटा चांगलं काम करून नाही होत, ही पूर्ण टीमवर्क असतं. मालिका असेल, सिनेमा किंवा नाटक, हे टीमवर्क असतं. स्पॉटबॉयपासून ते मुख्य भूमिका करणाऱ्या नायिका नायिकेपर्यंत प्रत्येकाचं काम फार महत्त्वाचं असतं, आणि सगळ्यांनी उत्तम आपलं बेस्ट दिलं तर ती कलाकृती फार गाजते.
त्यामुळे हा प्रयत्न असतो. आणि सगळ्यात सिनियर असल्यामुळे सिनियर पण आहे मी आणि खूप वर्ष पण काम करतो आहे, अनुभव आहे खूप, त्यामुळे त्याचा फायदा होणार असलाच पाहिजे ना, करून दिलाच पाहिजे. पण तुम्ही सातत्याने या क्षेत्रात सक्रिय आहात सर, म्हणजे तुमच्या आजारपणानंतरही तुम्ही मालिकेच्या सेटवर आपण भेटलो आहे त्याही स्थितीमध्ये तुम्ही करत होतात काम, या सगळ्या गोष्टी करत होता, पण कोणती गोष्ट आहे ती तुम्हाला सातत्याने या क्षेत्रात सक्रिय ठेवते, काय आहे ते सिक्रेट म्हणूयात आपण, किंवा कोणती ती अशी ऊर्जा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ही एकच कला अशी आहे ना, अभिनय ही कला अशी आहे की इथं जुनं कधीच होत नाही, काही शिळं होतच नाही. म्हणजे मी उद्या जर कुठे नोकरी करत असेल तर एकदा माझं एक ठरलं की हे अकाउंट्स माझं डिपार्टमेंट आहे तर रोज मला हे सगळे अकाउंट्स क्लिअर करायचे, तर मी रोज बेजा वजाबाक्या करायच्या, मग मी ते असं झोपून केलं काय आणि कसं बसून केलं काय आणि कसं तोचपणा जो येतो ह्या क्षेत्रामध्ये तोच तोपणा कधी येतच नाही. त्यातलं शिळं हा प्रकारच नाही, हे जुनं आहे, हे तोचतोच तेचतेच आहे असं कधीच होतच नाही. म्हणजे सकाळी जो एक सीन संपला की दुसरा जो सीन येतो तो पुन्हा एक नवीन आव्हान घेऊन येतो. अरे बापरे, आता हा सीन, आता हा सीन कसा करायचा, या सीनमध्ये तो कसा उभा राहील, कसा बसेल, दिग्दर्शक काय सांगेल, सतत प्रत्येक प्रसंग चित्रित करत असताना नवीन आव्हान उभं राहतं, नवीन एक परीक्षेला आपण उपसतो. कसं आहे हे क्षेत्र, त्यामुळे इथं कितीही वर्ष तुम्ही काम केलं तरी इथे कधी कंटाळाच येत नाही. बरं, म्हणजे रांगोळीच्या सेटवर गेलो तो सेट वेगळा, तिथली माणसं वेगळी, तिथली सगळ्यांचे स्वभाव वेगळे, इथे आलो परत एक वेगळा सेट, वेगळी माणसं, वेगळं लिखाण, माझं भूमिका वेगवेगळी, माझा गेटअप वेगळा, कधी मिशी लावतो आहे, कधी पांढरं लावतो आहे, कधी झब्बा घालतो आहे, कधी पॅन्ट शर्ट घालतो आहे, कधी शूज घालतो आहे, कधी स्लिपर घालतो आहे. वृत्तीमध्ये फरक आहे प्रत्येक कॅरेक्टर वाईज, त्यामध्ये इतकं एन्जॉय करता येतं ना. तुमचा उत्साह आणि ऊर्जा, जे नवोदित जे कलाकार आहे तुमच्यासोबत काम करायला ज्यांना संधी मिळेल त्यांनाही खूप घेण्यासारखं आहे आणि तुमच्यासोबत काम करणं, आणि ते अनुभवते मी त्यांच्याशी बोलताना ते जाणवत आहे मला. पण मला वाटतं आता 78 काय असेल ते 100व्या मालिकेच्या वेळेस मी भेटूच आपण सर. म्हणजे आता मी हटत नाही, सेंचुरी मारणार. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं.